चोवीस तास मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आपण बघतोय दुर्गे दुर्गट भारी हा विशेष कार्यक्रम ज्यामध्ये आपण मायलेकींशी गप्पा मारणार आहोत आणि आज ज्या मायलेकी माझ्यासोबत आहेत त्यांच्याबद्दल सांगायचं झालं सा तर जी आई आहे ती खरं तर खेळाडू म्हणून तिने आपल्या करिअरला सुरुवात केलेली आणि आज ती एक उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शिका म्हणून इंडस्ट्रीमध्ये ओळखली जाते आणि अगदी तिची मुलगीही तिच्याच पावलावर पाऊल ठेवून एक नृत्याचे धडे देते खुँग खुँग Thank you. Thank you. ही माहिती कोणाला नाही आहे आणि म्हणूनच आपण झी चोवीस तास मध्ये त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत फुलवा आणि आसमा दोघींचंही झी चोवीस तास मध्ये खूप खूप स्वागत आहे थँक्यू थँक्यू काय सांगशील फुलवा वाटलं होतं आपल्या पावलावर पाऊल ठेवत आसमा ही याच इंडस्ट्रीमध्ये येईल आणि नृत्याचे ती धडे देते दे म्हणजे दे प्रयत्न करते आता ती ह्या क्षेत्रात करिअर करण्याचं काय सांगशील तू वाटलं नव्हतं पण तिला बेसिकली लहान असल्यामुळे चॉईसच नव्हता दीड <laughs> वर्षाची असल्यापासून ती क्लासचे जे काय ॲन्युअल कॉन्सर्ट व्हायचे किंवा मी घरात सतत नाचत असायचे तर तिला मला असं वाटतं की कुठे ती बाळकडूच मिळाले किंवा जेव्हा मी बुगी बुगी मदर स्पेशल केलं दोन हजार सहा तेव्हा ती दीड वर्षाची होती तर मग आमच्या मावशी आणि ती असं आणि तिची बॅग आणि माझं सामान असं आम्ही सगळीकडे फिरायचो पोटली घेऊन म्हणजे माझ्याकडे तसे व्हिडिओ आहेत की मी प्रॅक्टिस करते स्टेजवर आणि आसमा इकडे तिकडे धावती आहे तर मला असं वाटतं की तिच्यावर कुठेतरी नकळत ते संस्कार झाले आणि तिच्यात ते कुठेतरी उपजत होतं म्हणून ती पुढे या क्षेत्राकडे वळली कारण मला असं वाटतं की काही एक काळ असा पण आलेला की ती बोली मी बिलकुल नाचणार नाही आठवतं ना ॲन्युअल डेला की मला आता यावर्षी नाही करायचं एक तो रिबेलियस म्हणून ठीक आहे तुला नाही करायचं तू नको करूच तर तिला मला मी कधी पुश नाही केलं पण बेसिकली तिलाच नाचायला खूप आवडतं काय सांगशील आस म्हणजे आईकडे बघून आई आता म्हणाली जसं की बाळकडू तुला लहानपणीच मिळालेलं तर आईकडे बघून तू हे सगळं शिकलीस की खरंच म्हणजे वाटलं की बाबा मनापासनं नृत्य एक समाधान देत आहे की इंडस्ट्रीमधलं ग्लॅमर तुला अट्रॅक्ट करत आहे काय सांगशील ग्लॅमर म्हणून कुठे मी कधी गेलेच नाही मला इवन आई कधी कधी सेट्सवर वगैरे बोलवते तिच्या बघायला मी कधी मला एवढं ते आवडत नाही कधी कधी जायला कारण इट्स नॉट समथिंग की दॅट अट्रॅक्ट मी मला तसं तिकडे नाही आहे मेन म्हणजे जेव्हा गाणं लागतं आणि जेव्हा आपलं ते असं ग्रूव्ह करतो किंवा नाचतो ते जेव्हा माणसाला फील होतं आणि कुठेतरी कळतं की हां इथे कुठेतरी आहे पॅशन तर तिकडे आपण जातो तसं आहे माझं असं आय वॉन्ट से ग्लॅमरसाठी आहे आणि जे सगळे पॉवर मूव्ज आहेतच म्हणजे माझे जे पण मी युजली करते खूप म्हणजे काटविल हे हे सगळं बेसिक बेसिक गोष्ट आईनेच शिकवली आहे मला त्यामुळे ते करत करत त्याच्यामुळे मी स्टँड आऊट पण होते कुठे कुठे लाईक कुठे मी आता गेले तर इफ आय डू दॅट तर मी तिकडे स्टँड आऊट पण होते त्यामुळे ऑब्व्हियसली तिचे खूप जास्त संस्कार आहेत आणि खूप जास्त टीचिंग आहेत फॉर दॅट कंटेम्पररी जॅज त्याच्यानंतर एरियल सिल्क वगैरे हे सगळं तू शिकलीस पण काय वाटतं की आईने ही म्हणजे तू आईलाही शिकवतेस किंवा काय शिकली ती आली आहे आज तिला नेलय मी क्लासेस ना वगैरे <laughs> सर त्यांच्या क्लासमध्ये ती डान्सबॉक्समध्ये शिकते आता तर त्यांच्या क्लासमध्ये असं सेशन असतं मंथली की तुझ्या रिलेटिव्स किंवा फ्रेंड्सना घेऊन यायचं तिकडे जाऊन मी खूप अंगतोड मेहनत केली आहे दोन तास आणि मी तिला म्हणलं किती वर्ष मी हे करत आलं तर मला हे नाही करायचं पण खूप छान मला आवडतं की आसमा खूप रमली आहे तिकडे बेसिकली जसं ती ग्लॅमरबद्दल बोलली ती खरंच कुठेही येत नाही तिने एक फिल्मही केली होती ढकलून ढकलून केली होती म्हणजे गजेंद्र हेरींची सोहळा खूप चांगली बेसिकली अभिनेत्री ती असं माझं मत आहे म्हणजे अभिनेत्री म्हणजे अभिनेत्री नाही आहे ती अजून पण तिच्यात खूप पोटेन्शियल आहे की जिकडे ती इमोट करू शकते आणि मला असं वाटतं तेच तिला नाचात कुठेतरी मिळाले आणि मला आवडतं ती शिकवते खूप सुंदर आणि जेव्हा तुम्ही खूप भरभरून शिकवताना ऍज अन आर्टिस्ट तुम्ही खूप डेव्हलप करत की राग रुसवे किती असतात म्हणजे एकमेकींचा निर्णय घेताना कसं गिव्हन टेक असतं दोघींमध्ये नाही मी काय तू नाही म्हणजे तेच असं विचारलं तो कि नाही ते काय नाही काय नाही साठी तिला विचारलं मला फोन आला तिचा नंबर घ्यायला मी जनरल त्यांना म्हटलं की मला माहीत नाही का आता ती काय सगळे ओळखीच आहेत ना आपले कितपत इंटरेस्टेड आहे म्हणजे मला आवडेल तिने वेगळं काहीतरी एक्सप्लोर करायला आय एम नॉट सिंग फॉर ग्लॅमर पण इफ शी लाइक्स दॅट वगैरे आणि मग मी त्यांना म्हटलं तरी फोन करा म्हणून तिचा नंबर दिला आणि मीला म्हटलं असं असं त्यांना आयडिया दिली तू का दिलीस मी बोलू शकते ना ऑन माय बिहाफ मी माझे डिसिजन घेऊ शकते ना म्हटलं पण तुझं काय ठरलंय जमणारच नाही म्हटलं मी तेच त्यांना सांगितलं पण ते मी सांगू शकते ना वाय यू हॅव टू इट नाही आठवत ओके मला हेच विचारायचं होतं निर्णय घेताना तुम्ही तू कसा विचार करतेस की म्हणजे मी निर्णय घेतेय तर तो आईचा चुकला हा निर्णय मी उगाच ऐकलं तिचं किंवा नाही मी तुझं ऐकायला पाहिजे होतं हा तुझा निर्णय योग्य होता असं याबाबत तू काय सांगशील जरी तिने मला काही सांगितलं आणि सपोज मी तीन ती जे बोलली आहे ते मी केलं तर असं कधीच नाही होत की मी तिला ब्लेम करीन किंवा तिला मी बोलेन हा तू बोलली म्हणून मी हे केलं कारण तसं आई कधी कंपल्शन करतच नाही शी ती मला चॉईसेस देते आणि मी त्यातला कुठला तरी चूज करते त्यामुळे असं कधीच झालं नाही आहे की तिने सांगितला डिसिजन जो मी घेतला आणि सपोज तो वाईट गेला तर मी तिला ब्लेम करीन इट्स नॉट डॅड चिडचिड होते पण असं तुझ्यामुळे असं झालं ते तरी कधी मला आठवत नाही हे झालेलं माझं आणि अमर्थ असं अजिबात कंपल्शन असल्या सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती पाहिजेत मेन गोष्टी तू कुठे जातेस काय करतेस किती वाजता जाणार कोण फ्रेंड्स आहेत एवढं मला सांग आणि कधी येणार आहेत म्हणजे इथं जाऊ नको हे करू नको ते ह्या आम्ही तिला कधीच केलं नाही की आमच्याकडे तर मी खूप चांगली आमच्याकडे तिचे खूप फ्रेंड म्हणजे आमचं घर खूप ओपन म्हणजे मला असं वाटतं माझे मित्रमैत्रिणी अमरचे आसमाचे म्हणजे झोपायला नऊ नऊ दहा दहा गाद्या घालून झोपणा हे तिला खूप आवडतं मग तिचा डान्स डान्सवर्क्सचा ग्रुप आता आला होता किंवा तिचं कॉलेजचं आहे तिच्या शाळेचं आहे तर त्यामुळे मला असं वाटतं आमचं घर ओपन असल्यामुळे तिला तेवढी मुभा आहे की तुझे डिसिजन्स तू घे आणि तेवढा विचार करण्याची तिची क्षमता आहे असं आम्हाला दोघांना okay. <laughs> वाटतं जेव्हा आईचं इंडस्ट्रीमध्ये काम सुरू होतं तेव्हा आईला तू किती मिस करत होतीस आई एकदा विठाच्या शूटसाठी गेलेली फॉर लाईक फॉर्टी फाईव्ह आय थिंक मंथ और काही फॉर्टी टू डेज तर तेव्हा मला मी छोटी होते तेव्हा तेव्हा मी आणि एकदा तुम्हाला सरप्राईज दिलेलं किंवा काहीतरी असं होतं तेव्हा मी खूप भोकाण पसरलेलं नवरात्र म्हणजे एक स्त्री शक्तीचा जागर आपण म्हणतो तर आज मग तू काय सांगशील कोणती शक्ती आईमधली तुला अट्रॅक्ट करते तिचा ह पॉझिटिव्हनेस युजली लाईक ती खूप इन जनरल पॉझिटिव्ह आहे सगळ्या गोष्टींबद्दल इवन इफ काहीतरी झालं तरी शी ऑलवेज हॅज अॅन ओपन माइंड अबाउट इट आणि सेकंड म्हणजे लोकांना कसं सांभाळून घ्यायचं कधी कधी माहिती आहे मला तुझ्या गोष्टी लोक पण इन जनरल द बॉन्ड शी हॅज विथ एव्हरी वन वेगवेग आणि असं नाही की नाही ॲक्च्युली माय बॅड जो तिचा बॉन्ड आहे सगळ्यांसोबत तो सेम आहे म्हणजे असं नाही की मी हिच्यासोबत अशी वागणार मी तिच्यासोबत तशी वागणार जे माझं कधी कधी होतं तिचं ती शी इज व्हेरी रिअल आणि जर तुम्ही अट्रॅक्ट झालात तिला तो गुड तुम्ही नाही झालात तर ओके okay, ठीक आहे बस झालं मी तुझ्यासाठी फेक नाही वागणार हा तिचा जो ॲटिट्यूड आहे तो खूप खूप इम्पॉर्टंट आहे थिंक ॲज अ ह्युमन आणि तो मला कुठेतरी अजून घ्यायचा आहे कारण अजून मी त्या स्टेजमध्ये आता जस्ट टीनेजॉनवरून बाहेर आले आहे दॅट स्टेज की मला सगळ्या सगळ्यांना मी आवडायला पाहिजे त्यामुळे जरा वेगळं वागायचं ते कुठेतरी मला तिच्याकडून पाहिजे की हाऊ टू जस्ट बी रिअल आणि इफ यू लाईक मी ठीक like आहे नाही तर बाय बाय सेम प्रश्न फुलवा तुला काय वाटतं एक मुलगी हे नातं वेगळं पण मुलीच्या व्यतिरिक्त एक स्त्री म्हणून ती जी आता घडती आहे किंवा तिचं करिअर ती घडवते तर तू तिच्याकडे काय कसं पाहशील <laughs> मला किती आनंद होतो ज्या पद्धतीने ती आता बोलती आहे बेसिकली माझ्या आईने माझ्यावर कधी संस्कार नाही केले किंवा राईवर वेगळे खूप वेगळ्या संस्कारात आम्ही घडलो लाईक लेखनाची बॅकग्राऊंड वेगळे विचार आणि बेसिकली प्रत्येक माणसाकडे एक माणूस म्हणून बघायचं मग त्याच्याकडे किती पैसे आहेत त्याच्याकडनं आपलं फायदे तोटे काय काय नाही एखाद्याच्या प्रेमात पडलो तर ते पडलोच म्हणजे मग त्याच्यासाठी सगळं जग जगुलताबालत झालं तरी झालं तर हा स्वभाव माझा आहे जेच मला वाटतं आसमानही करावं म्हणजे ती खूप वेगळ्या सर्कलमध्ये आहे ती शाळेत खूप तिचं सर्कल वेगळं आहे डान्सवर्कचं एकदम सोबो एकदम वेगळं कल्चर आहे <laughs> सोबो नाही सोबो कॉलेजचं सोबो कल्चरमध्ये ती गेली आहे ती वेगळ्या वेगळ्या कल्चर वगैरे मुलांच्या सर्कल्समध्ये फिरते बट आय एम सो हॅपी की ती अत्यंत ग्राउंडेड आहे मला एक तिच्यातलं ते आवडतं एक स्त्री म्हणून स्ट्राँग असणं ती अत्यंत स्ट्राँग हेडेड मुलगी आहे एक किस्सा आहे सांगू का आ, <laughs> सांग सांग <laughs> 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 असं विचारायला लागतं मला मध्ये काही तिचे मित्रमैत्रिणी खूप आउट ऑफ इंडिया जात होते दोन वर्ष कोविडनंतर जस्ट सगळं चालू झालं आणि एक अमेरिकेला गेलं आणि खूप छान सर्कल आहे तिचं त्यातनं आणि तिची घरी अशी जनरल खूप चिडचिड होत होती तर मी तिला विचारलं काय झालं आसमा अदळ अपट काहीतरी तर असं ती खूप करत नाही तर मी म्हटलं काहीतरी इश्यू आहे तर म्हटलं तुला बोलायचं का नाही वगैरे तर मी आणि अमर नेमके कुठेतरी चाललेलो आणि तिचा अचानक फोन आला मग बाबा तनुजा आणि तिचा नंबर दिशी जा अमर स्कूल फ्रेंड शी इज डन पी एच डी इन सायकोलॉजी आणि शीज अ सायकोलॉजिस्ट आणि असं सायकेट्रिस्ट वगैरे तर आय नीड काउन्सलिंग असं हां तर मी म्हटलं दे नंबर आय माउंट टॉक टू हर मग मने नंबर दिला संध्याकाळी आम्ही दोघं लगेच तनुजाला फोन करून तनुजा आसमा कॉल यू काय झालं शी सेड लेसन आय कांट टेल यू एनिथिंग बिकॉज शी कॉल्ड मी ॲज अ पेशंट आय गो आय गोन यू काउन्सिल गिवर युअर काउन्सलिंग पण आय लेट मी टेल युअर डॉटर इज द मोस्ट सॉर्टेड गर्ल हॅव सीन तो डोंट वरी अबाउट हर आयम नॉ गॉन टेल टेल यू वॉट शी टोल मी बट डोंट वरी आणि त्याच्यानंतर ना शी वॉज डिफरंट हा फक्त तिची काळजी वाटते की खूप खूप पैसे काढ्यावर उडवते मग ती शॉपिंग नाही करत पण ती खूप खाते मग ते मला वाटतं हल्लीच्या सगळ्याच आयांची कंप्लेंट आहे दररोज रात्री खायचं म्हणजे तिची पैसे उडवण्यापेक्षा मला ती फक्त खाण्यावर पैसे उडवते काम करे <laughs> खूप सुंदर तुमच्या दोघींमधलं हे बॉन्डिंग असंच कायम राहू देत या शुभेच्छा आणि जी चोवीस तास बरोबर तुम्ही अगदी मनमोकळ्या गप्पा मारल्यात त्याबद्दल दोघींचे खरच मनापासनं खूप खूप आभार सहभागी झाल्याबद्दल थँक्यू